लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोरात सुरू आहे. अनेक पक्षातून दिग्गज नेते आपापलं नशीब आजमावणार आहेत. यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. संविधानानं मतदानाचा जो हक्क दिलाय त्याबद्दल तरुणाईनं आनंद व्यक्त केलाय. हीच अपेक्षा आहे की देश ज्याच्या हातात जाईल त्यांच्या हातात आपला देश संरक्षित राहील आणि संरक्षण ठेवेल आपल्या देशाचं, हीच अपेक्षा. हे 5 वर्ष लक्ष देत नाही, मग नेमकं इलेक्शन ज्यावेळी येतो शेवटच्या स्टेपला, इलेक्शनच्या आधी 1-2 महिने यांना कामं करायला सुचतात. हे बाकीचे 5 वर्ष गायब असतात, फिरकत पण नाही देत. समस्या काय चालले आहेत, माझं हक्क म्हणजे माझं मत असंच आहे की नाही, सगळ्यांना शिक्षण म्हणजे एक म्हणजे कोणाला भेदभाव न होता सगळ्यांना शिक्षण जसं फ्री करता येईल ना तसं फ्री व्हायला पाहिजे. मोदी म्हणून मोदी नाही का, त्यावेळेस एक नवीन चेहरा होता, त्यांना एक चांगला विचार होता, त्यामुळे त्यांना सपोर्ट केला, फुल सपोर्ट केला. परंतु त्यांनी गेल्या 5 वर्षात अपेक्षा भंग केला आमचा. नाही, बदल होईल असं काही वाटत नाही अजून पण, कारण की मोदींनी ज्या प्रकारे आता जो पाकिस्तानचा आपल्या जो हल्ला झाला त्याचं जे चोख प्रत्युत्तर दिलं त्याचा पण बराचसा भाग आपल्याला म्हणजे इथून पाठीमागे 70 वर्षात असं किती म्हणजे किती जेलमधनं सोडवून आणले किंवा काय झालं. एक 24 तासाच्या आत आपला जो एअर ह्याचा पायलट होता विंग कमांडर त्याला 24 तासाच्या आतमध्ये सोडवून आणलं, त्याबद्दल म्हणजे खरं प्रार्थनीय काम आहे त्यांचं. त्या अपेक्षा एवढ्याच आहेत की म्हणजे दरवर्षी असं लाखोच्या संख्येनं विद्यार्थी बाहेर पडतात शिक्षण घेऊन, पण रोजगार अभिमुख शिक्षण अजूनही आपल्या देशात झालेलं नाही. जसं म्हणजे थेरी टाईप शिकत चाललोय आपण सगळे, म्हणजे रोजगार नाहीच आहे. दरवर्षी आता आपल्याला लोकसभेचं इलेक्शन आलं की आपल्याला आश्वासन दिले जातात की रोजगार आपण पुरवू, पण असं तसं होताना दिसत नाही आहे. आणि माझा एवढंच असेल की पक्षाला पक्ष पाहून न करता व्यक्ती पाहून मी मतदान करेल.